वेळ संपली. फक्त शबांचं नाव घेतलं बघा किती प्रेम आहे ते. वडील असे कुटुंबजीवारात काम करायचे, स्वप्न होते की घर बांधलं. नमस्कार, मी तांबडेकचा महेश आणि तांबडेकचा बंटी तुमचे स्वागत करतो आजच्या डिलॉग मध्ये. आणि आजचा दिवस आहे ना, शुभ दिवस आहे. आमच्या गावामध्ये बरेचसे कार्यक्रम आहेत, त्यातील एक कार्यक्रम म्हणजे कोकणातील नवीन घर आणि त्याचा गृहप्रवेश. आता तुम्हाला नक्कीच बघायला आवडणार आहे. आणि सोबत जो कार्यक्रम आहे ना दुसऱ्या गावामध्ये दक्षिणवाडीमध्ये आहे आणि तो जरा सस्पेन्स ठेवतोय, कारण तो आपल्या सगळ्या समस्त वहिनींसाठी हाच आकर्षणाचा कार्यक्रम आहे. आणि आत्ताच आपल्याला जायचंय ते उत्तरवाडीमध्ये. गंगाराम जोवाटकर त्यांनी एक नवीन वास्तू उभी केली आहे, तर त्याचा गृहप्रवेश आहे. तर असे सोबत राज बघा कोकणातलं निसर्ग सौंदर्य. आजूबाजूला माड बाग आहेत आणि त्याच्यामध्ये असं सुंदरच घर. चला, पाहुणे म्हणजे यायची सुरुवात झालेली आहे. शिवम वास्तु शिवम वास्तु शिवम वास्तु. आता काय करा म्हणजे खोलीत नेऊन ठेवा, सगळे पूर्वेकडे तोंड करून ठेवा. आणि बंटी कोकणातल्या घरामध्ये तुळशीला खूप महत्व असत, अंगणातली तुळस आणि त्याची पूजा प्रथम. असे कार्यक्रम असले की इकडे बघा, असे फोटो सेशन असतात. बंटी हिरो आपला, दुसरा हिरो कुठे आहे सध्या? तुझ्या अपोजिट असतो तो अजय. हा, दिसत नाही ना, गावात आहे ना? गावात आहे ना नक्की. आणि तिकडे कार्यक्रम चालू आहे आणि इकडे वायफाय कटर सगळे जण बसलेत. मुलांचे फोटो काढणं किती कठीण आहे बघा, त्यांना तेवढं ठेवणं आणि तेवढ्या वेळेत काढायला पाहिजे, नाहीतर मला की त्यांची पोज चेंज होते, मूड पण चेंज होतो. तू मोठ्या मोठ्या माणसावर. गंगाराम जोवाटकरचं जहाज पूर्ण कुटुंबाची रापाल धरून बरा टाकतो बाबा. घराच्या सौकबरीसाठी ठेवलेला आहे आणि तो आता घराच्या भोवती फिरून गाड्यांना द्यायचा आहे. गाड्यांना परंपरा आहे. हा, ही परंपरा म्हणजे घर नवीन बांधल्याच्या नंतर घर वस्तू हे करायच्या टायमाला द्यायचं असतं. गाव वसत गाव गाव गावाचे वस म्हणजे जे काय मान असत ना, मान ते मानत. नरे नरे समाज. हा, नरे समाज मिडभावचे. बरोबर तुम्ही पुढे माझ्या पाठीमागे पाणी टाका. आज माझं स्वप्न साकारलं. मी लहान होतो, आमची आर्थिक परिस्थिती बेताची होती,
वडिलाचे कुटुंबजीवारात काम करायचे, एक स्वप्न होतं की घर बांधलं आणि सर्वांच्या सगळ्यांना आज घर झालं, एक आनंद प्रवेशाच्या महाप्रसादासाठी अशी पंगत बसली आहे बस. आणि इकडे आमचे बाबा वानकर बांधकर बंधू राजूबाई. हा हे भात आणले बाबा इकडे. आणि ते आमचे गावातले मान्यवर सनी बंधू. आणि इकडे आमचे बुवा केळुसकर बुवा साहेब आपलं नाव. आणि आपले खास सबस्क्रायबर आहेत. आणि हे आमचे ढोके गणेश ढोके आबाळ माया. हा पाठशन कशी त्या दया सागरा अज्ञान त्वरो नि बुद्धिमत दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दरिद्र वगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषयी पुंडलिक वरदेव. तर जुवाटकर फॅमिलीचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम आज पूर्ण झाला. साहेब काय विशेष कार्यक्रम ठेवला की नाही? विशेष खेळपटणीचा हा रात्री 9 वाजता प्रोग्राम आहे. अँकर कोण आहेत? अँकर आहे बादल चौधरी. बादल चौधरी म्हणजे क्रिकेटवाले बादल चौधरी आहे. तर आपल्याला हा कार्यक्रम उद्याच्या व्लॉग मध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. हा सर, तर मला नक्कीच उत्सुकता असेल जुवाटकरांचं घर आतमधून बघायचा. ते आपण रात्री बघूया, है ना? चालेल सर. हा रात्री ज्यावेळेला बघूया कार्यक्रमाच्या आधी. चालेल सर, भेटूया पुन्हा. चालेल सर, धन्यवाद. चला तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये. आणि आता आलोय ते दक्षिणवाडीमध्ये. दक्षिणवाडीमध्ये इथे महिलांचा विशेष कार्यक्रम आहे खेळपटणीचा. तर आता थोडा वेळ चालू होतोय आणि समुद्रकिनारी आलोय असं दक्षिणवाडीत. आणि त्याबद्दल महापुरुषचे मंदिर आहे ना तिथे तो कार्यक्रम आहे. तर असं समुद्रकिनारी हे शिव महापुरुष मंदिर आहे आणि तिथे तो कार्यक्रम असणार आहे. थोडा वेळ चालू होईल. कार्यक्रम चालू झाला आता आणि आता सगळ्यांची ओळख चालू आहे. सगळ्या समस्त वहिनी इकडे हजर आहेत. माहेरचं नाव सांगा. सुमती ज्ञानदेव कोणकर. आणि माहेरचं गाव दक्षिण वळ तांबडे. नवऱ्याचा स्वभाव नाही. हा जे असेल ते सांगा. आज आपल्याला इकडे सगळं विनोदी वातावरणामध्येच राहायचं आहे. जे काय असेल ते सांगा. चला पुढची स्पर्धक या. नाव सांगा. बरोबर. हिमालय पर्वताच्या बर्फाच्या राशी. हिमालय पर्वताच्या बर्फाच्या राशी परेश रावाचं नाव घेते भोमेश्वर खेळाच्या दिवशी. छान उकाणं घेतलंय. माहेरचं नाव. माहेरचं नाव मिताली म्हणजे चाई. मिताली अशोक मोरकर. आणि गाव सांबर्डे दक्षिण वड. नवऱ्याचा स्वभाव सांगा. नवऱ्याचा स्वभाव असणार आहे आणि सगळ्यात प्रेम टेकून संकटात असेल तर मदतीला धाव येणार आहे. अक्षरावरून मुलांची किंवा मुलींची जेवढी नावं तुम्ही घ्याल पटपट तेवढे तुम्हाला गुण मिळणार. वहिनीसाठी अक्षर कोण? छ. पहिलं नाव नवऱ्याचं घ्या. छबन. एक दोन. पुढचं नाव घ्या. एक नाव काय दिलं बघा. छ नाव दिलं. वेळ संपली. फक्त छबनचं नाव घेतलं बघा किती प्रेम आहे ते. बाकी कोणाचं नाव नाही फक्त छबन. या पब्लिक मधून कोण देणार आहे अक्षर सांगा. एक एक. हा व तुमच्यासाठी अक्षर व. वेळ सुरू. वैशाली विनायक
वैजयंती विश्वमाला वरुंधती वहिनी 11 नाव ओळखली आहे जोरदार टाळ्या 20 सेकंदामध्ये 11 नाव घेतली आहे साक्षी वाहिनी पहिला गुण मिळवलाय पहिल्या चेंडू मध्ये दुसरा गुण दुसऱ्या चेंडू मध्ये दोन गुण मिळवलेले आहेत बाहेर आणि शेवटचा दोन गुण साक्षी वाहिनीला दोन कोमल एक दोन तीन चार एक ही गुण मिळालेला नाहीये पहिली संधी दुसरी संधी उकलेली आहे तिसरी संधी उकलेली आहे चौथी ही उकली आणि पाच चेंडू मध्ये एकही गुण मिळालेला आहे तर खेळपट्टीने त्याला थोडासा उशीर झालाय त्याच्यामुळे इकडे आलो आता आणि आता व्हिडिओ टाकायचा पण टाइम झालाय आता जुवाटकरांच्या घरी चला आता जुवाटकरांचं घर बघूया या समोरचा हॉल आणि माणूस जर हौशी असेल ना तर असं बरस काही करता येतं गावामध्ये जुवाटकर हे घर कोणी बांधलं म्हणजे आपले रमाकांतनी आहे हा छान बांधलेलं आहे माझी उपसरपंच चला आता आतमध्ये बघूया डायनिंग रूम नाही हा डायनिंग रूम प्लस किचन हा दोन्ही एकत्र केलेला आहे इकडे बेडरूम आहे मागचा डोर इथून थंडगार समुद्राची हवा इकडे बेडरूम छान इथून पण समुद्राची हवा तुम्हाला येणार थंडगार घर बांधताना तुम्ही इकडे गावी होता काय मुंबईतच होता मध्ये मध्ये येत राहतात म्हणजे रमाकांतांनी म्हणजे मित्रच जवळपासून हा बरेचशी आमच्या गावामध्ये त्यांनी घर बांधले आहेत त्याची परिस्थिती नाही त्यांना पण त्यांनी बांधून दिलेले आणि असा आदर्श ठेवला पाहिजे गावात राहायचं तर नाही रंगकाम कोणी केलंय रंगकाम केलेले आपले मिस्त्री आहे मिस्त्री तामिळ हा संतोष मिस्त्री मित्र आमचे आमच्या चॅनलवर असतात संतोष मिस्त्री हा हे बघा ना मस्त डिझाईन सुंदर काम केलंय